नमस्कार मित्रांनो, ऑल अराउंड ऑफिशियल चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत। तुमच्यासाठी वजन कमी करण्यासाठी खरंच घरगुती सोपा उपाय घेऊन आलेलो आहे। तुम्ही 10 दिवस फक्त प्रामाणिकपणे हा उपाय करा, त्यानंतर मला कमेंट करून सांगा, 100% तुम्हाला फरक पडणार आहे। अतिशय सुरेख असा हा उपाय आहे। कोमट पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचा हे मिश्रण घ्यायचं आहे, हे चूर्ण घ्यायचं आहे। सहज अगदी तुमच्या घरातल्या पदार्थांपासून मी बनवलेलं हे चूर्ण आहे। अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही जर सेवन केलं तर नक्की 100% तुमचं वजन कमी होणार आहे। हे चूर्ण जे आहे ते शक्तिशाली आहे। मित्रांनो तुमच्याच घरातील पदार्थ आहेत परंतु शक्तिशाली आहेत, कधी कधी आपल्याला घरातील पदार्थांची चांगली ओळख नसते। मग मित्रांनो तुमच्या पोटाची चरबी कमी करणारा हा उपाय कसा करायचा नक्की आपल्याला जाणून घ्यायचा आहे। कृतीसह मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओवर शेवटपर्यंत टिकून राहा आणि योग्य माहिती घेऊन जा, तुमचं वजन झटपट कमी करा। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो यात सर्वात प्रथम जो घटक मी वापरलेला आहे ते आहे जिरे। आपल्या घरामध्ये जिरे मसाल्याचा पदार्थ भाजीला फोडणी द्यायला म्हणून वापरला जातो। या जिऱ्यामध्ये अनेक घटक आहेत, अनेक मिनरल्स आहेत, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे। यामध्ये असणारं मोठ्या प्रमाणात जे फायबर्स आहे, या फायबर्समुळे वजन कमी होण्यात मदत होते। त्याचबरोबर यातील अँटीऑक्सिडेंट्स तुमच्या शरीरातील चयापचय संस्था व्यवस्थित ठेवतात आणि तुमच्या कॅलरीज ज्या आहेत त्या बर्न होतात। आणि म्हणूनच मित्रांनो तुमचं वजन कमी करण्यामध्ये हा जिरा अतिशय शक्तिशाली आहे। यासोबत तुम्हाला जर पित्त झालेलं असेल ते सुद्धा निघून जाणार आहे। मूळव्याधीच्या पेशंटने देखील हा उपाय जरी केला तरी त्यांना सुद्धा चांगला फरक पडतो। तर हा जिरा आपण याच्यामध्ये घेतलेला आहे मित्रांनो, एक चमचा आपण जिरा घेणार आहोत। दुसरा पदार्थ सुद्धा तुमच्या घरामध्ये आहे मित्रांनो, ते आहेत ओवा। बघा ओवा सुद्धा मसाल्याचा पदार्थ आहे आणि याच्यामध्ये सुद्धा अँटीऑक्सिडेंट्स आणि वेगवेगळी खनिज मोठ्या प्रमाणात आहेत। ही सगळी खनिज जी आहेत ती तुमची चरबी कमी करण्यामध्ये, तुमच्यातली कॅलरीज जाळण्यामध्ये खूप सहकार्य करत असतात। हा सुद्धा ओवा आपण एक चमचा घेणार आहोत। मित्रांनो एक चमचा जिरा आपण घेणार आहोत। लक्षात ठेवा तुम्हाला प्रमाण जर वाढवायचं असेल तर त्या पटीत वाढवत जा। एक चमचा जिरा मी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेवढंच म्हणजे एक चमचा जे आहे ते आपण ओवा टाकणार आहोत। दोन्ही पदार्थ भाजून घ्यायचे आहेत। मित्रांनो जिरा आणि ओवा लालसर झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते आपण मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये बारीक करू शकतो। मित्रांनो हे दोन पदार्थ आपण हलकेसे भाजून घेतल्यानंतर एक पदार्थ मात्र आपल्याला याच्यामध्ये कच्चा टाकायचा आहे आणि तो म्हणजे तुमच्या घरातील बडीशेप। मित्रांनो बडीशेप सर्वांच्या घरी उपलब्ध असते, ती देखील प्रमाण या ठिकाणी एक चमचा मी घेणार आहे। हा एक चमचा मी याच्यामध्ये टाकतोय। ही बडीशेप बघा पाचक असते, त्याच्यानंतर पित्तनाशक आहे। तुमचं डायजेशन सिस्टीम व्यवस्थित करण्यासाठी ही आपण खात असतो आणि आपल्या संस्कृतीमध्ये जेवणानंतर खाण्याची प्रथा आहे ती अतिशय चांगली आहे। तर आता जे आपले तीन पदार्थ एकत्रित आहेत हे पदार्थ हे आपण बारीक करून घ्यायचे आहेत। मित्रांनो हे तुमचं चूर्ण तयार आहे। आयुर्वेदिक घरीच बनवलेलं चूर्ण तुमचं वजन कमी करणार आहे, तुमची चरबी पोटाची कमी करणार आहे। लक्षात ठेवा एक एक चमचा बडीशेप, ओवा आणि आपण जिरे घेतलेले होते, आता त्याचे तीन चमचे झालेत म्हणजे तीन दिवसाचा तुमचा हा कोठा तयार आहे। नक्कीच तुम्हाला जास्त दिवस घ्यायचा आहे, प्रमाण वाढवत जायचं आहे। तर अतिशय सुंदर, कुठलाही साईड इफेक्ट नसलेला, फक्त 10 दिवस हा उपाय करा। 10 दिवसात तुमचं वजन जर कमी झालं तर कंटिन्यू 3 महिने करा, तुमचं समाधानकारक वजन नक्कीच कमी होणार आहे। आणि त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी तुमचा डाएट योग्य असायला पाहिजे, गरजेपेक्षा जास्त खाऊ नका। अर्धा तास स्वतःच्या शरीरासाठी द्या, नक्की 100% तुम्हाला वजन कमी करण्यापासून कोणीच रोखू शकत नाही। तेव्हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। भेटूया नवीन अशाच आश्वासक व्हिडिओमध्ये। धन्यवाद।